आपलं हक्काचं बातमीपत्र। किल्ले रायगडावर दारुड्याचा धिंगाणा, शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवीगाळ, गडावरून खाली उतरतानाचा प्रकार, पोलिसांसह होमगार्ड आपदा मित्रांना शिवीगाळ, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी। किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मंगळवारी अतिशय दिमाखात साजरा झाला। लाखो शिवप्रेमींनी उपस्थित राहून आपल्या राजाला अभिवादन केले। त्याच दरम्यान एका मद्यपीने किल्ले रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घातल्याची बाब समोर आली आहे। शिवराज्याभिषेक रायगडावर साजरा झाला, त्यानंतर या दारुड्याने धिंगाणा घालायला सुरुवात केली। पोलिसांबरोबर तिथे शिवप्रेमींच्या सुरक्षेसाठी आलेले होमगार्ड आपदा मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। अखेर शिवप्रेमींनीच त्याला गडावरून खाली आणले। हा मद्यपी 40 गाव परिसरातून आला असल्याची माहिती मिळत आहे। गडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या या महाभागावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।